पुढची सुद्धा महत्त्वाचीच बातमी. मेडिकल पीजी कोर्सला यंदा मराठा आरक्षण लागू होणार नसल्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिलेल्या निर्णयाच्या विरोधात राज्य सरकारनं आता सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली आहे आणि त्यावर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी होण्याची शक्यता आणि त्यामुळे सगळ्यांचंच लक्ष या सुनावणीकडे लागल्याचं पाहायला मिळतं. आपण पाहतोय गेल्या अनेक दिवसांपासून या संदर्भात विद्यार्थ्यांनी आंदोलनं केलेली होती. आझाद मैदानात सुद्धा विद्यार्थी दाखल झालेले होते. घोषणाबाजी करण्यात आली मात्र मुख्यमंत्र्यांची भेट झाल्यानंतर मात्र कोर्टाच्या निर्णयाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं होतं आणि त्यामुळे आज काय नेमका निकाल होतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कोर्टाच्या निर्णयानं 350 विद्यार्थ्यांचं भवितव्य अधांतरी आहे आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालय या संदर्भात काय निर्णय देतं हे पाहणं महत्वाचं असेल. या संदर्भात राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे. मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी आहे. ज्या सुनावणीकडे अवघ्या महाराष्ट्राचं किंबहुना विद्यार्थ्यांचं विशेषत्वानं या ठिकाणी या सुनावणीकडे लक्ष लागलेलं आहे. याच विषयी अधिक माहिती घेण्यासाठी थेट जाऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून. प्रशांत, कधीपर्यंत या सुनावणीला सुरुवात होणार आहे? ज्या सुनावणीकडे महाराष्ट्राचंच नाही तर महाराष्ट्रातल्या अवघ्या विद्यार्थी वर्गाचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे. आणि खास करून जर बघितलं आपण ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टामध्ये राज्य सरकार आलेलं आहे त्यामध्ये खास करून ज्या पद्धतीनं 350 विद्यार्थी त्यांचं भवितव्य सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लागलं आहे. आज कोर्ट क्रमांक 3 मध्ये या संदर्भात सुनावणी होणार आहे आणि जवळपास दुपारी 2:30 ही सुनावणी होण्याची शक्यता आहे. कारण की त्या जी याचिकेचा क्रमांक आहे तो 53 नंबर आहे. याचा अर्थ असा होतो की दुपारी या संदर्भात सविस्तर याचिका दाखल करण्यात आलेली आहे महाराष्ट्र सरकारच्या वतीनं. त्यावरती आता खास करून सुप्रीम कोर्ट काय म्हणणं मांडतं आणि सोबतच ज्या पद्धतीने याला विरोध करणारे जे प्रतिवादी आहे त्यांना सुद्धा या संदर्भात म्हणणं मांडण्याची संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते त्यांना. आणि मुंबई हा खास करून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कुठल्या आधारावर निर्णय दिलाय त्याचा देखील विचार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुपारी 2:30 ते 3:30 दरम्यान या याचिकेवरती सुनावणी होण्याची शक्यता आहे आणि त्यावरती साधारणतः सुप्रीम कोर्ट कशा प्रकारे भूमिका मांडतं आणि काय निर्णय घेतं याच्या आधारावर त्या 350 विद्यार्थ्यांचं भवितव्य अवलंबून आहे. सोबतच असं म्हणावं लागेल की मराठा आरक्षणाचं जे ज्या पद्धतीनं आंदोलन करण्यात आलं होतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं मोठमोठाले मोर्चे निघाले होते त्यानंतर मराठा आरक्षणाची याचिका मान्य झाली होती त्यानंतर मराठा आरक्षण मिळालं होतं. महाराष्ट्र सरकारनं देखील आपल्या या नोकरीमध्ये आणि खास करून उच्चतर शिक्षणामध्ये मराठा आरक्षण लागू केलं होतं. पण ज्या पद्धतीने हा नागपूर खंडपीठाचा निर्णय आला तर या निर्णयावरती सुप्रीम कोर्ट कशा प्रकारे भूमिका घेतो हे अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. निश्चित, त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाकडे या संदर्भातल्या निर्णयाकडे तमाम महाराष्ट्राचं लक्ष आहे. धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता.